फ्रेंड्स, मी सायली, सायली फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपला ऑनलाईन बेसिक शिवण क्लासचा दुसरा दिवस आहे. तर दुपारचे वाजलेले आहे एक. ॲक्च्युली आपल्या क्लासचा टाईमच आहे की 1:05. तर नक्कीच सगळ्यांची जेवण वगैरे झालेली असतील आणि सगळे फ्री झालेले असेल. ॲक्च्युली म्हणूनच हा मी टाईम ठेवला की जेवण पण होतं, बरीचशी कामं पण होतात आणि मग आपण म्हणजे ज्याला क्लास करायचा आहे तर तो हा क्लाससुद्धा अटेंड करू शकतो. तर सगळ्यांना सगळ्यात आधी गुड आफ्टरनून आणि चला आता आपण आपल्या क्लासला सुरुवात करूयात. तर बघा, काल आपला पहिला दिवस होता. तर काल मी तुम्हाला शिवण क्लाससाठी कुठल्या कुठल्या गोष्टी लागतात आणि तुम्ही आज कुठल्या गोष्टी रेडी ठेवायचं हे सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट सांगितलेलं आहे. नक्कीच मी जे सांगितलं ते तुमच्या लक्षात आलेलं असेल आणि क्लासला ॲक्च्युली तुम्ही सगळ्यांनी खरंच खूप छान रिस्पॉन्स दिला आहे, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि बऱ्याच जणांचे कमेंट्स आहेत की त्यांना हा क्लास पूर्ण करायचा आहे, ते खूप वाट बघत होते, खूप एक्साइटेड होते. तर नक्कीच आपण हा खूप छानपैकी क्लास पूर्ण करणार आहोत आणि अशा पद्धतीने करणार आहोत की तुम्हाला सुद्धा हा क्लास करत करत ना खूप मजा येणार आहे, बोर वगैरे काही होणार नाही आहे. मी खूप तुम्हाला छानपैकी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, ठीक आहे. चला मग, आज क्लासचा दुसरा दिवस आहे तर तुम्ही म्हणाल काय शिकवणार. बऱ्याचदा आपण ज्यावेळेस क्लासमध्ये जातो असं जनरली तर ते लगेचच आपल्याला सांगतात की ही कटिंग करायची, ही माप घ्यायची, हा ब्लाऊज आहे, झालं 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 आणि खूप प्रेशर येतं. सो मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे पहिल्या दिवशीसुद्धा की खूप प्रेशर घ्यायचं नाही आहे, आपल्याला एकदम मजेशीर छान एन्जॉय करत करत हा क्लास करायचा आहे, म्हणजे त्या गोष्टी शिकणं आपल्याला सोपं वाटतं. ज्यावेळेस आपण खूप प्रेशरमध्ये जातो किंवा एवढं करायचं, हे करायचं, ते करायचं आणि ॲट अ टाईम एवढं प्रेशर येतं तर आपल्याला ती गोष्ट खूप अवघड वाटते. तर मी तुम्हाला तसं काहीच करणार नाही आहे. मी तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप छान आणि तुम्हाला हा क्लासमध्ये नक्कीच आवड निर्माण करण्याचा सुद्धा प्रयत्न करेल. तर आज मी तुम्हाला महत्त्वाचा पॉईंट आहे की मशीन कशी चालवायची. बऱ्याचदा काय होतं माहिती का, आपण ज्या वेळेस क्लास करतो, कटिंग वगैरे करून घेतो, ब्लाऊजही कटिंग करतो, आपल्याला जसं जसं सांगतात तसं तसं आपण करतो आणि आपल्याला मशीन व्यवस्थित चालवता येत नाही, मग काय होतं माहिती का, कुठून तरी सुईमधून धागाच निघणार, बॉबिनच नीट भरता येत नाही, बॉबिन नीट बसवता येत नाही, मशीन सारखी उलटी फिरते आणि मग ह्या ह्याच्यामध्ये आपण जो काही कटिंग केलेला ब्लाऊज असतो ना तर तो खराब होतो. आपल्याला बऱ्याचदा तो ओपन करावा लागतो, टीप मारताना खूप चिडचिड होते की अरे सारखाच धागा निघतोय, सारखाच धागा निघतोय. आणि हे काहीच होऊ नये त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लास चालू करायच्या आधी तुम्हाला मशीन परफेक्ट चालवणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर बॉबिन कशी भरायची, बॉबिन केस कशी लावायची, बॉबिन म्हणजे काय, बॉबिन केस म्हणजे काय, मशीन कशी चालवायची, मशीन चालवताना कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, दोरा कसा ओवायचा सुईमध्ये, तर तिथून तर टीप कशी मारायची आणि जर का टीप नीट येत नसेल, लूज असेल खालची वरची, तर काय प्रॉब्लेम झाला असेल. तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असतात ना त्यावेळेस तुमच्या पुढच्या चुका होत नाही आणि चुका होत नाही याचाच अर्थ तुमचा इंटरेस्ट त्यातला कमी होत नाही. आता मी माझ्या बाबतीत सांगते, मी ज्यावेळेस क्लास केला त्यावेळेस मला मशीन चालवता येत नव्हती, मला तिथे शिकवली पण नाही, डायरेक्ट पहिल्या दिवशी कटिंग, हां हे बघा हे असं पेपर कट करतात, ओके तो ठेवून ब्लाऊज पीसही कट करायला दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी मशीनवर, न शिकवता मशीनवर बसल्यावर मशीन कशी येणार, ऑब्व्हियस आहे ना. आणि आपली प्रॅक्टिसच नसते त्यावेळेस, मशीन ती बऱ्याचदा उलटी फिरते, काहीतरी धागाच निघतो आणि मग आपल्याला सारखं ज्यांच्याकडे शिकतो आहे त्यांना सांगावं लागतं किंवा जे आपल्याबरोबर असतात अजून फ्रेंड्स जे शिकायला आलं त्यांना विचारावं लागतं. मग अशा वेळेस आपण खूप इरिटेड होतो. ॲक्च्युली मी पण झालेली, ज्यावेळेस मी तिथे क्लासला गेलेली आणि मला ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागलं त्यावेळी वाटत होतं यार काय शिकवतं हे, म्हणजे मला नाही पटलं आणि माझी खूप चिडचिड होत होती आणि मग अशा वेळेस आपला इंटरेस्ट त्यातला कमी होतो. सो माझ्या बाबतीत जे झालं आहे ते तुमच्या बाबतीत व्हायला नको. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कटिंगला सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला मशीनची माहिती देणार, त्याचबरोबर मशीन कशी चालवली गेली पाहिजे हे सांगणार आहे. आता महत्त्वाचा पॉईंट हा आहे की बऱ्याचदा आपल्याला थोडीफार मशीन चालवता येते पण मशीनची प्रॅक्टिस करणं खूप मोस्ट 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 इम्पॉर्टंट असतं. पण आता माझ्याकडे जी मशीन आहे ना तर ती आहे मोटरची. आणि ज्यावेळेस आपण नवीन क्लास करत असतो त्यावेळेस आपल्याकडं जी दोरी लावून आपण पायाने मशीन चालवतो ना तशीच यूज करतो, म्हणजे मी पण तेच केलेलं आहे, तुम्हीसुद्धा तेच करा हे मला सांगायचं आहे. ज्यावेळेस आपली जास्त प्रॅक्टिस होते शिवण्याची वगैरे त्यावेळेस आपण मोटर लावू शकतो, पण स्टार्टिंगला आपल्याला फक्त
दोरी लावून मशीन पाणी चालवता येणं खूप 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 गरजेचं असतं. तर आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुम्ही काय करायचं, आता मी तुम्हाला ॲक्च्युली ती दोरी कशी ओवायची मशीनला, कशी टाकायची, तिथून एकदम बेसिकमध्ये सांगणार आहे. तर मी बऱ्याच वर्षापासून ते मशीन यूज करते आणि माझ्याकडे मोटार होती त्यामुळे माझ्याकडे काय ती दोरी नव्हती, पण मी आणली आहे खास तुमच्यासाठी. तर ती आपल्याला जिथे मशीनचं सामान मिळतं तर तिथे अवेलेबल असते, तर तुम्ही तिथून ती घेऊ शकता. त्यामध्ये ना दोन प्रकार असतात, एक नायलॉनची असते आणि एक चामड्याची असते. तर तुम्ही कुठली पण यूज करू शकतात, पण मी नायलॉनची इथं घेतलेली आहे कारण माझा काही जास्त यूज नाही आहे. मग म्हटलं ती चामड्याची घेण्यापेक्षा, आणि ज्यावेळेस मी मशीन घेतलं त्यावेळेस नायलॉनची होती, मग सो मला त्याची जरा सवय होती त्यामुळे मग मी इथे नायलॉनची दोरी आणलेली आहे. तर सगळ्यात आधी आता मी तुम्हाला मशीनला ती दोरी कशी लावायची, त्यानंतर बॉबिन कशी भरायची, बॉबिन केसमध्ये कशी टाकायची, बॉबिन केस कशी लावायची, परफेक्ट बॉबिन आपल्या बॉबिन केसमध्ये लागलेली आहे की नाही ते कसं चेक करायचं, आणि सुई दोरा कसा ओवायचा, आणि टिप कशी मारायची, हे अतिशय सविस्तर सांगणार. त्याचबरोबर मशीन चालवताना कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची जेणेकरून ती उलटी फिरणार नाही, व्यवस्थित परफेक्ट फिरेल आणि आपलं काम खूप सोपं होईल. ठीक आहे, चला मग आता सगळ्यात आधी मी तुम्हाला दोरी कशी लावायची ते सांगते. तर हे बघा, ही ह्या प्रकारची दोरी असते. तर हे जे हुक टाईप असतं ते आपल्याला यात अटकवायचं असतं, पण हे अटकवण्याच्या आधी आपल्याला ते मशीनला लावायचं असतं आणि मग त्यामध्ये आपण ते पॅक करणार आहोत. ठीक आहे, तर हे बघा, सगळ्यात आधी आपण ही दोरी ह्यामध्ये टाकणार आहोत. ते बघा, एक साईडचं ओपन आहे ना ते इकडच्या साईडने आणि दुसऱ्या साईडचं इकडच्या साईडने. ठीक आहे, तर हे खाली गेल्यानंतर हे बघा, ही जी रिंग आहे तिथे आपल्याला ती दोरी टाकायची असते. तर ती आपल्या ह्या चाकाला लावण्याच्या आधी आपण ही आधीच ती हुक मध्ये पॅक करून घेणार आहोत, म्हणजे ती व्यवस्थित लागली जाते आणि आपल्याला लावायला सोपी जाते. हे बघा, ठीक आहे, तर हे ते लावल्यानंतर हे थोडं प्रेस करून घ्यायचं म्हणजे हे पॅक होईल. तर सगळ्यात आधी ही दोरी आपल्याला पाठीमागच्या साईडने लावायला सुरुवात करायची असते. तर हे बघा, ह्या पद्धतीने ती, तर हे बघा बरोबर हे चाकाचं हे जे आहे ना ज्यामध्ये आपली ही दोरी फिक्स होते त्यातच हे पाठीमागच्या साईडने आधी अलगत अलगत टाकत यायचं आहे. आणि ते टाकताना हे बघा, हे चाक असं फिरवत फिरवत अलगत अलगत आधी खालच्या साईडने म्हणजे पाठीमागनं सुरुवात केल्यानंतर हे बघा, आणि ती टाईटच बसली पाहिजे. हे बघा, ते बरोबर ही दोरी फिरली जाते. हे बघा, असं बॅक साईडला चाक फिरवल्यानंतर हे बघा, ही बरोबर आता आपली बसली गेलेली आहे. हे बघा, मशीन व्यवस्थित चालतंय म्हणजे बसली गेलेली आहे. ठीक आहे, तर हे बघा, आता ही एकदम व्यवस्थित आपली दोरी लावली गेलेली आहे आणि ती टाईटच लागली पाहिजे. जर का लूज असेल तर आपली शिलाई व्यवस्थित येत नाही. ठीक आहे, हा पॉइंट लक्षात राहू द्यायचा. आणि हे बघा, हे चाक आहे ना हे आपल्याकडे फिरवायचं आहे आपल्याला. आणि सगळ्यात आधी तुम्ही तुम्हाला रिकामी मशीन कशी चालवायची ते सांगते, दोरा वगैरे काहीच न होता. हे बघा, ह्या साईडने फिरवल्यानंतर जे खालचं आपलं फूट असतं ना ते ऑटोमॅटिक, हे बघा, ज्या दिशेने फिरतंय ना त्याच दिशेने फिरवत आपल्याला मशीन चालवायची आहे. हे बघा, हे मशीन चालू झालेलं आहे, तर अलगत इझिली ते चालतं. हे बघा, पुन्हा सांगते, ज्यावेळेस तुम्ही हे तुमच्याकडे फिरवाल त्यावेळेस खालच्या फूटची डायरेक्शन जी होत असेल ना त्यालाच तुम्ही तुमचा पाय मॅच करून ती मशीन चालवायला सुरुवात करायची आहे. जर तुम्ही नवीन असाल तर बऱ्याचदा तुमच्याकडून ती मशीन उलटी सुद्धा फिरली जाते, तर याला थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे. आणि खूपच नवीन शिकताय मशीनच चालवता येत नाही तर लगेच दोरा वगैरे न टाकता एक दोन दिवस फक्त रिकामी मशीन चालवण्याचा प्रॅक्टिस करायची आहे. ज्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित तुमची मशीन सरळच फिरेल, ती उलटी फिरणार नाही, हे सगळं तुमच्या व्यवस्थित होईल त्याच वेळेस तुम्ही दोरा आणि खालची बॉबिन भरूनच टीप मारायला सुरुवात करायची आहे. ठीक आहे, आधी ही प्रॅक्टिस करायची. तर आता मी तुम्हाला बॉबिन कशी भरायची ते सांगते. तर हे बघा, ही बॉबिन आहे, तर हे माझं फुल शटलचं मशीन आहे त्यामुळे त्यावर अशी पद्धतीची बॉबिन आहे. जर का तुमचा हाफ शटलचा असेल तर तुमच्या लक्षात येईल ती थोडीशी मोठी असेल. ठीक आहे, ही बॉबिन केस पण फुल शटलनुसारच आहे. जर का तुमची हाफ शटलची मशीन असेल तर त्यानुसार ती थोडीशी अशी मोठी असते आणि इथून पण थोडासा बाहेर पार्ट निघालेला असतो. ठीक आहे, तर जी असेल ती तुम्ही तुमच्या मशीनला यूज करायची आहे. त्याआधी आपण बॉबिन भरून घेऊयात. तर हे बघा, मी दोरा घेतलेला आहे, तर तो आपल्याला ह्यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर हे बघा, ह्या बॉबिनला बरोबर हा दोरा ह्या पद्धतीने टाकून एक दोन असे राऊंड मारून घ्यायचे आहे म्हणजे तो पॅक होईल. त्यानंतर हे छोटं स्क्रूड्रायव्हर आहे, तर हे मशीन सोबत मिळतच, आणि नसेल तर तुम्ही तुमचं काही पण शार्प अशी एखादी गोष्ट यूज करू शकतात की ती आपल्याला ह्या बॉबिनमध्ये ह्या प्रकारे टाकायची आहे. हे बघा,
आणि डायरेक्शन दोऱ्याची या पद्धतीने आहे आणि मग आपल्याला ती इथे चाकाला लावायची आहे. पण चाकाला लावण्याच्या आधी आपल्याला मशीन सुद्धा चालू करायचं आहे. हे बघा जसं मी आता सांगितलं त्याच पद्धतीने चाक फिरून मशीन चालू करायचं आहे आणि मग त्यानंतर हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला बॉबिन भरून घ्यायची आहे. तर जो दोरा आहे तो एकदम ह्याच पद्धतीने ताट खेचून असं ओढून धरायचा आहे म्हणजे ती बॉबिन आपली पॅक बसली गेली पाहिजे. जर लूज बसली तरी सुद्धा आपली शिलाई व्यवस्थित येत नाही त्यामुळे याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. ज्या पद्धतीने मी पकडून केलेला आहे सेम त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा हे बघा टाईट एकदम सारखं दिसतंय. कुठेही काही लूज दोरा झालेला दिसत नाहीये. ठीक आहे सेम याच पद्धतीने आता ही बॉबिन भरून झाली आहे. तुम्ही नवीन असाल तर बॉबिन भरायची सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करावा लागणार आहे कारण बऱ्याचदा हा दोरा लूज होतो आणि जर हा दोरा लूज झाला तर मग आपली शिलाई व्यवस्थित येत नाही आणि मग तुमचा कॉन्फिडन्स लूज होण्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा रिकामी मशीन चालवायची प्रॅक्टिस करायची त्यानंतर बॉबिन भरण्याची आणि त्यानंतर तुम्हाला ही बॉबिन केसमध्ये कशी टाकायची आणि ती खाली कशी लावायची हे पण सगळ्यात महत्वाचं आहे. तर हे बघा या पद्धतीने बॉबिन आपल्याला टाकून द्यायची आहे. त्यानंतर हे बघा इथे दोऱ्यासाठी जागा असते हे बघा त्यात ह्या पद्धतीने दोरा टाकायचा आहे त्यानंतर तो आपल्याला ह्या पद्धतीने असं खाली खेचून घ्यायचा आहे. तर हे बघा हा ओढला का इझिली निघतोय. खूप इझिली पण नाही निघला पाहिजे आणि खूप टाईट पण नाही गेला पाहिजे. तर चेक करायचं हे बघा ह्या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही बॉबिन केस पकडाल त्यावेळेस तो लगेच दोरा खाली म्हणजे आपल्या लगेच निघत नाहीये याचा अर्थ की आपली ही बॉबिन केस मध्ये दोरा व्यवस्थित आहे. जर का तुम्ही असं पकडलंय आणि दोरा खूप पटपट बाहेर येत असेल तर हे बघा इथे छोटा स्क्रू दिलेला आहे तो आपल्याला थोडासा टाईट करायचा आहे आणि जर का दोरा आहे बघा ह्या पद्धतीने इझिली निघत नसेल तर मग तो थोडासा लूज करायचा आहे. ठीक आहे तेवढं लक्षात राहू द्यायचं आहे. खूप महत्वाचं आहे की तुमचं हे लूज आहे. खूप लूज पण नको आणि खूप टाईट पण नको थोडं मीडियम पाहिजे नाही. ठीक आहे आता हे बॉबिन केस आपल्याला मशीन मध्ये टाकून घ्यायची. हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला ओढून त्यात असं बोट टाकायचं आहे आणि हे बघा हे जे ओपन पार्ट आहे ना ह्याच डायरेक्शनला आपल्याला ती पकडायचं आहे. आता ही बॉबिन लावताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी सुई आहे आपली मशीनची ती वरती पाहिजे. जर का ती मशीनची खाली सुई ह्या पद्धतीने खाली असेल तर तुमची बॉबिन नीट बसणारच नाही. त्यामुळे आधी बॉबिन केस बसवण्याच्या आधी चेक करायचं की सुई कुठे आहे. ती ह्या पद्धतीने तुमची वरती काढून घ्यायची आहे आणि मग हे बघा इथे बघा बॉबिन केस आपल्याला अडकवायची असते. तर हे बघा बरोबर त्या खाचामध्ये फिरून असे टाकले की तुमच्या लक्षात येईल आणि मग जे आपण खेचलेलं होतं तर सोडून द्यायचं. तर हे बघा व्यवस्थित आपली बॉबिन बसलेली आहे. ठीक आहे तर याची पण थोडी प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित बसवता येईल. आता बॉबिन केस झाल्यानंतर आपल्याला दोरा होऊन घ्यायचा आहे. तर हे बघा इथे दोन होल आहे. तुम्ही कुठल्या पण यातून टाकू शकता. आता मशीननुसार हे चेंज पण होत असतं पण मी तुम्हाला सांगते. तर हे बघा मी वरच्या होलमधून टाकत आहे. त्यानंतर हे जे मशीनची सेटिंग असते ना तर हे बघा हे जे चाक आहे ना त्यामध्ये आपल्याला दोरा अडकवायचा असतो. तर हे बघा मी ह्या पद्धतीने असा पकडते आणि बरोबर इथून असा टाकून हा असा हे बघा असा आवाजच येतो खटखट आणि मग हे बघा बरोबर ही जी स्प्रिंग आहे तिथून आपल्याला ओढून घ्यायचा आहे. तर ओढल्यानंतर तो बरोबर त्यात अडकला जातो. ठीक आहे हे बघा तुमच्या लक्षात येईल तो ओढला तर बरोबर यात अडकला गेला आहे आणि हे बरोबर तो जी आपली रिंग होती मी सांगितलं त्यामध्ये पण गेलेला आहे. ही एकदम सोपी पद्धत आहे. बऱ्याचदा काही जण त्यात टाकतात परत ह्या स्प्रिंग मधून काढतात परत यात अडकवतात परत तो बाहेर काढतात. तर यापेक्षा इझिली इथे आणून ते ओढलं की त्यात तो ऑटोमॅटिकली अडकला जातो. त्यानंतर हे बघा तो दोरा आपल्याला असा आपल्या साईडने घ्यायचा आहे. टाकल्यानंतर हे बघा ह्या होलमधून आपल्याला दोरा टाकून घ्यायचा आहे. हे बघा त्यानंतर यात अडकवायचा आहे आणि फायनली आता आपल्याला तो सुईमध्ये ओढून घ्यायचा आहे. तर मशीननुसार सुईचं होल वेगवेगळं असतं. तर आता हे बघा ह्या मशीनचं इकडच्या साईडने आहे फुल शटरची आहे त्यामुळे ठीक आहे. हे बघा जर का हाफ शटरची असेल तर ती डायरेक्शन वेगळी असू शकते. तर ज्यानुसार तुमचं जसं मशीन असेल त्यानुसार तुम्ही सुद्धा तो दोरा होवायचा आहे. आता त्यानंतर आपल्याला जी खालच्या साईडला आपण बॉबिन केस लावली आहे त्याचा दोरा वरती काढायचा आहे. हे बघा हा दोरा असा पकडायचा आहे आणि हे जे मशीनचं चाक आहे ते आपल्याला आपल्याकडे म्हणजे मशीन चालू करताना जसं फिरवतो तसं फिरून घ्यायचं आहे. तर ते फिरवल्यावर आपली सुई हे बघा मध्ये जाते आणि हे बघा बरोबर त्या दोऱ्याबरोबर आपला जी खालची बॉबिन केसचा दोरा होता ना तो वरती आलेला आहे. हे बघा इथे लक्षात येईल हा वरचा आहे आणि हा जो खालनं आलेला आहे तो आपल्या खालचा बॉबिन केसचा आहे. ठीक आहे तर हे बघा या पद्धतीने आता आपण दोरा ओढून घेतलेला आहे आणि खालचे बॉबिन केस पण लावून घेतले आहे.
त्याचबरोबर तो दोरा वरती काढलेला आहे। तर आता हे फायनली आपलं मशीन रेडी झालेलं आहे टिप मारण्यासाठी, ठीक आहे। तर आता कशी सिलाई टाकायची ते मी तुम्हाला सांगते। तर हे बघा, मी इथे हा रफ कपडा घेतलेला आहे। तर मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला हे चाक फिरवायचं आहे। तर सगळ्यात आधी हे बघा, हे जे फूट आहे ना ते आपल्याला खाली, म्हणजे बघा असं बंद असेल तर ते वरती करायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जे काही शिवायचं आहे तो कपडा टाकायचा आहे। आणि तो हे बघा ह्या पद्धतीने खाली करायचं, म्हणजे हे फूट जे आहे ते आपलं खाली त्या कपड्याला टच झालेलं आहे, ठीक आहे। तर आता आपल्याला हे बघा ते चाक फिरवायचं आहे। आणि ते जसं फिरेल सेम मी आधीच सांगितलं आत्ताच, त्याच पद्धतीने आपलं फूट सुद्धा आपल्याला पायाला जाणवतं की ते कुठल्या डायरेक्शनने फिरतंय। तर सेम त्याच डायरेक्शनने फिरवत फिरवत हे बघा हळूहळू हळूहळू आपल्याला मशीन चालू करायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकता ही आपली शिलाई व्यवस्थित येत आहे। हे बघा खालचा दोरा पण आपला व्यवस्थित आलेला आहे शिलाईचा, आणि जो वरचा दोरा आहे तो सुद्धा। याचाच अर्थ आपला जो वरचा दोरा आहे तो आपण व्यवस्थित ओवलेला आहे आणि आपली बॉबिन सुद्धा एकदम परफेक्ट भरलेली आहे आपण, त्यामुळे ती सुद्धा हे बघा शिलाई व्यवस्थित आलेली। जर बॉबिन व्यवस्थित भरलेली नसेल तर तुमची ही जी काही शिलाई आपण मारलेली आहे ती प्रॉपर येत नाही, म्हणजे ती कुठेतरी लूज होणार किंवा कपडा गोळा होणार। तर तुम्ही इथे बघू शकतात आपला कपडा सुद्धा गोळा होत नाही। हे बघा मी पुन्हा दाखवते, हे बघा ह्या पद्धतीने इझिली आपली टिप आलेली आहे। आपल्याला काही तो कपडा इथे कुठेही काहीही गोळा झालेला नाहीये, याचाच अर्थ आपली बॉबिन केस व्यवस्थित आहे। बॉबिन केसची सेटिंग पण ठीक आहे। आपण बॉबिन केस मधला जो बॉबिन आहे त्याचा दोरा पण टाईटली व्यवस्थित लावलेला आहे, त्यामुळे ही टिप आपली व्यवस्थित आली। जर का सपोज तुमची ही शिलाई व्यवस्थित येत नाही नसेल तर याचा अर्थ तुम्ही एकतर व्यवस्थित वरचा दोरा ओवलेला नसेल किंवा बॉबिन तुमची लूज असेल, ठीक आहे। तर आता हे कसं ओळखणार तुम्ही? सपोज आता जर का तुमची वरची शिलाई लूज येत असेल, तुमच्या लक्षात येईल, आणि नवीन नवीन तर तुम्ही बॉबिन केसचा आणि वरचा दोरा हा वेगवेगळा यूज करायचा आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुठे प्रॉब्लेम येतोय। तर हे बघा सपोज आता तुमची वरची साईडची शिलाई व्यवस्थित येत नसेल, ती लूज येत असेल, तर अशा वेळेस काय करायचं आहे? वरचा जर का शिलाई नीट नसेल तर लक्षात राहू द्यायचं, आपला खालचं बॉबिन व्यवस्थित लागलेलं नसेल किंवा तो दोरा बॉबिनचा लूज असेल, ठीक आहे, किंवा ते टाईटली ओढलं जात असेल। हा मेन पॉइंट फर्स्ट। त्यानंतर जर का सपोज तुमचं खालच्या साईडचा टिप लूज येत असेल तर याचा अर्थ तुम्ही जी हा वरच्या साईडने जो दोरा ओवलेला आहे तो व्यवस्थित ओवलेला नाही, कुठेतरी इथे व्यवस्थित अडकला गेलेला नसेल किंवा इथे खालून कुठेतरी अडकत असेल, ठीक आहे। तर तुम्ही चेक करायचं आधी तुमची शिलाई वरची व्यवस्थित येत नाही की खालची, म्हणजे अपोजिट लक्षात ठेवायचं। सपोज जर का वरची नीट नसेल तर खाली काहीतरी प्रॉब्लेम आहे, आणि जर खाली नीट नसेल तर वरती काहीतरी प्रॉब्लेम आहे, ठीक आहे। तर मी आज तुम्हाला एवढी बेसिक माहिती सांगितलेली आहे। जर तुम्ही नवीन शिकत असाल तर मशीन कशी चालवायची, दोरा कसा ओवायचा, बॉबिन कशी भरायची, त्याचबरोबर बॉबिन केस कशी लावायची आणि मशीन कशी चालवायची हे सुद्धा मी ज्या पद्धतीने सांगितले ते चाक फिरून, तर तुम्हाला लगेच एकाच ह्याच्यात लक्षात येणार नाही, तर तुम्हाला त्याला थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे। तर तुम्ही आधी प्रॅक्टिस करायची आहे। आणि मी ज्या पद्धतीने सांगितलं आहे की नवीन शिकताय ते लगेच दोरा वगैरे ओवून बॉबिन केस भरून प्रॅक्टिस करायची गरज नाहीये, तर सगळ्यात आधी तुम्ही रिकामी मशीन चालून बघायची आहे, ती उलटी फिरणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे। आणि ज्या वेळेस तुम्हाला कॉन्फिडन्स येतोय की तुमचं आता व्यवस्थित मशीन तुम्हाला रिकामी चालवता येते, त्याच वेळेस तुम्ही दोरा ओवायचा आहे आणि मग आपल्या रफ कपड्यावर थोडंसं शिलाई मारायची आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे की तुमची जी टीप आहे ती सरळ आली पाहिजे। आणि ज्या वेळेस तुमची टीप वगैरे सरळ येईल त्याच वेळेस तुम्ही तुमचा ब्लाऊज पीस शिवायला सुरुवात करायची आहे, ठीक आहे। तर बघा मग नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की मशीन कशी चालवायची, मशीन चालवताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची, बॉबिन ओवताना, बॉबिन केस लावताना आणि टिप मारताना। आणि एवढंच नाही तर टिप जर खराब येत असेल तर काय होत असेल, काय गोष्टी चेक करायच्या, कसे कसे चेंजेस करायचे हे मी तुम्हाला अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे। तर आता मी ज्या पद्धतीने सांगितल्या तर त्या टिप्स फॉलो करून तुम्ही आधी मशीन चालवण्याची प्रॅक्टिस करा। याआधी पण सांगितलं, पुन्हा सांगते, रिकामी मशीन आधी चालवून बघायची आहे, खूप प्रॅक्टिस करायची जेणेकरून ती उलटी पडणार नाही। आणि प्रॅक्टिस करा सकाळ दुपार संध्याकाळ दोन तीन टाईम, म्हणजे उद्यापर्यंत थोडी बऱ्यापैकी तुम्हाला मशीन येईल, ठीक आहे। म्हणजे मग आपल्याला पुढचं कामाला सुरुवात करायला, ठीक आहे। आता बघा मी खूप सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केला, पण तरी जर का ह्या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न पडलेले असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, ठीक आहे। चला तर मग आपण आपला क्लास आज इथेच थांबूयात आणि याच्या पुढचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये
कंटिन्यू करूयात। तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आणि असेच छानसे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि आपला हा क्लास कंटिन्यू करण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा। त्यामुळे काय होईल, ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल। ओके, थँक्यू, बाय बाय।